उद्घाटन सोहळा इतिहास संशोधक डॉक्टर प्राध्यापक व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पाहुयात ही बातमी. उमरस तालुका कराड येथे त्रिवेणी मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जयसिंग पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, त्रिवेणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुधाकर जाधव, कार्याध्यक्ष सत्वशील पाटील, प्रमुख उपस्थितीत उमरसगावचे सरपंच लता कांबळे, उपसरपंच अजित जाधव, सचिव आनंदराव दश्री जाधव, जयंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उमरस तसेच उमरस परिसरातील असंख्य साहित्यप्रेमी तसेच शालेय विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्रिवेणी म्हणजे काय? मांड कुठून येते? इकंड येते. तारळी कुठून येते? तिकुंड येते. कृष्णा कुठून येते? हिकुंड येते. पण ते एकडे मिळतात आणि ते पुढे कुठे जातात? कोयना जिथे येते तिथे तिघेही जातात आणि तिथं प्रीती संगम होतो. या नगरीचं नाव आपण यशवंतराव चव्हाण साहित्य रंग घडवले आणि शिवसंगम म्हटलं. शिव म्हणजे पवित्र. मग या पवित्र नगरीमध्ये जितकी माणसं आता हजर आहेत त्यांच्या मला एकही गोष्ट तरी आली की एक्सटेंड युअर हँड टू युअर नेबर. आपला हात गरजू माणसाला द्या, गरीबाला द्या, हे डोक्यांना काढून टाका. रस्ते वगैरे माणूस पडतो, मोटरचा ऍक्सिडेंट होतो, गरीब असतो का? तो गरज असतो. गरजवंतासाठी संस्कृतात म्हणून प्राकृतात ज्यांनी लेखन केलं ते मुकुंदराज, मी तिथं होतो कलेक्टर आंबेजोगाईला. तीन ठिकाणीचा अजन्मृक्ष येतो, एक आळंदी, एक आंबेजोगाई मुकुंदराज समाधी समोर आणि पुष्पवळी आयाची त्याच्या वाड्यात. बाकी कुठेही अजन्मृक्ष येत नाही. लावून बघा, मी वारकरी संप्रदायाला आहे ही गोष्टी खरी आहे, पण अजन्मृक्ष जो संपूर्ण जगामध्ये एका ठिकाणी आहे, तुम्ही आळंदी आणि 15 अभंग केले. लोपला दिनकर बाप झाला समाधीस्त, म्हणजे दुपारी 12 वाजता समाधीची शिळा सरकवल्यानंतर सूर्य मावळेला. लोपला दिनकर बाप झाला समाधीस्त, ज्याला मुलबाळ नाही पण बाप माणूस, म्हणजे ज्यानं संस्कृतातली विद्या प्रकृतात आणली, अमृत अनुभव लिहिले, ज्ञानेश्वर लिहिले, ती ज्ञानेश्वरी आपल्या लोकांच्यात काय काय घुसवली, जो आता आपल्या काय ते घुसवतो, ती शुद्ध करण्याचं काम आदरणीय एकनाथ महाराजांनी केलं. पुढे 300 वर्षानं 1291-92-96 समाधी आहे, जिवंत समाधी, संजीवन समाधी. एकनाथ महाराज गंगा आणायला गेले काशीला, ती गंगा आणली, आता पडेल मंदिर महादेवाचं आणेल. हे संमेलन ह्या गावाच झालं पाहिजे, हे संमेलन इथल्या पंचक्रोशीत झालं पाहिजे, हे संमेलन इथल्या तालुक्याचं झालं पाहिजे, त्रिवेणी साहित्य संमेलन इथल्या जिल्ह्याचं नव्हे महाराष्ट्राचं झालं पाहिजे, अशा पद्धतीची आशा बाळगून आम्ही काम करतो. या संमेलनाची सुरुवात करताना महोदय, मला जी 2-3 माणसं भेटली त्यांचा उल्लेख जर केला नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल. आणि त्याच्यामध्ये दश्री जाधव या 72 वर्षाच्या तरुण तडकदार साहित्यिकाचा उल्लेख मला करावा लागेल. साहित्य अभ्य असून त्यांनी 404 ऋषींची नावं काढलेली आहेत आणि ह्या 404 ऋषींच्या नावामध्ये ब्राह्मण ऋषी आहेत, क्षत्रिय ऋषी आहेत, नाग ऋषी सुद्धा आहे. आजचे दलित स्वतःला नागवंशी समजतात, लक्षात घ्या, आपण नागवंशी आहोत. खरं म्हणजे मराठी पण नागवंशीच आहे, इतिहास विद्यात जात नाही. अनेक नागांच्या अनेक टोळ्या आल्या,